सह बेकायदा रंधा मशीन प्रकरणी गत 2 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस अटक करण्यात वनविभागाला यश मिळाले आहे. या संदर्भात प्राप्त माहितीनुसार जळगाव वनपरिक्षेत्र हद्दीतील जामोद परिघातील सातपुडा पर्वत राजीतून तस्करी केलेल्या सागवानाची रंधा मशीनद्वारे चोपा तयार करून त्याची बेशुमार विक्री करत असल्याची गुप्त माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती. गुप्त माहितीची खात्री करून वन कर्मचाऱ्यांनी सापळा रचत जामोद येथे आकस्मिक धाड टाकून शेख आझाद, शेख बुढन तसेच शेख बुढन शेखजी या दोघांना रंध मशीनद्वारे सागवान तासताना पकडण्याचा प्रयत्न करत 38,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. परंतु संधी साधून यातील दोन्ही आरोपी फरार झाले होते. या घटनेनंतर आरोपींनी विद्यमान न्यायालयात खामगाव येथे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेला होता. परंतु न्यायालयाच्या वतीने त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. या उपरांत दोन्ही आरोपी पुन्हा फरार होत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. यावेळी वनविभागाच्या वतीने मांडण्यात आलेली बाजू लक्षात घेता खंडपीठाने आरोपीचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला होता. दरम्यान वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवार 9 ऑक्टोबर रोजी आरोपी हे घरीच असल्याचे सांगून धाडसत्र राबवत दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास वनपरिक्षेत्र अधिकारी नवनाथ कांबळे हे करीत आहेत.